आम्हा लोकांना न्याय न देणारी तर आहेच, पण पदार्थ गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आणि त्याला पर्याय फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे, आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्यात, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. आत्तापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले, पण पक्ष आणि खुना दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं. सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली, या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असताना सुद्धा, वस्तुस्थिती असताना सुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय आणि त्याला सुप्रीम कोर्टाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार पक्षाने चिन्ह आम्हालाच मिळेल, केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला, हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं असं आहे की तशा अनेक लोकांनी जाहीर संघटना मेळाव्यातून या दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं, तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं सेटल करून घेतलेले निर्णय आहेत, हे निर्णय असेच होणार आहेत, याच्यात आपल्याला अन्यायकारकच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे. साहेब, सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय, विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ, मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल, हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते? साधी सरळ गोष्ट आहे, आज भाजपचं बहुमत देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे, भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा धनगर किंवा बाकीचे जे घटक आहेत, जे मुस्लिम असतील, लिंगायत असतील, आणखीन कुणी असतील, त्यांना जर प्रस्ताव आणत असतील तर त्यांचं अपोजिशनचं सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे. असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मान्य जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी भाजप सरकारने घ्यायची आवश्यकता होती की न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. साहेब, सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते, विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणात. बारामती ठरवायचंय, जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगितलं. असे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निकाल आहे, मोदी सरकारची हमी.
फी हे आवश्यक न करण्याचं काही कारण नाही. आणि त्याचं कारण बाजा मुस्लिम असलेल्या संघाचे लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक कसं अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती, त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवतात आणि त्याची नोंद समंजस मतदार वारामतीचा निश्चित होणारे घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल. कालच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते, आपल्या सर्वांची साथ पाहिजे. हे की उमेदवार कुणी असेल, निवडणुकीत त्याचा मतदारांशी साथ मागण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल तर केलं असेल. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाचा एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं, याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो. एका बाजूला अजित पवार गटाकडून जे जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना धमकवल्याचा देखील प्रकार चाललेला आहे असं ऐकलं मी. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात, आम्हाला बोललं जातं, आम्हाला दमदाशी दिली जाते, तुझा ह्या फायदा मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्याकडून. ठीक आहे, आता हे होत आहे या सगळ्या गोष्टी कधी वारामती मतदारसंघात नव्हत्या तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळतं. बारामतीकरांना अपेक्षा आहे ती आपल्या सभेची, आपली सभा कधी होणार आहे बारामती? अजून काय काही खरी नाही, अवकाश आहे अजून. सर, धनंजय मुंडेंचा आव्हाडावर गंभीर आरोप झालेला आहे. दोन्ही पवारांमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी केलं आहे, तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंना बाजूला करून स्वतः जितेंद्र आव्हाड यांना पुढे येण्याचा प्रयत्न करतात. अजिबात नाही. धनंजय जे काय ते मुंडे जे बोलले, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यापेक्षा कितीतरी वर्ष अधिक आव्हाड हे पक्षाच्यासाठी काम करतात. त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली असं नाही. आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही. साहेब, अनेक दिवसापासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाची होणार, परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय. ननन भाऊजेमध्ये लढत होती, कसं बघता आपण? लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कुणी गाजवत असेल तर त्यासंबंधीची तक्रार करण्याचं काही कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. लोकांना गेले 55-60 वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे. इथं उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधीपासून आहेत. आता उदाहरणार्थ विद्याप्रतिष्ठान ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास 54 वर्ष झाली. आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्थासुद्धा 1971 साली स्थापन झाली. या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षात येईल, लोकांच्या लक्षात येईल की या प्रकारची भूमिका मांडणं किस्वत योग्य आहे. आणि म्हणून कुणी उभं राहत असेल जरूर अधिकार आहे. लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे, याचा आम्हाला लोकांची मनापासूनची मान्यता आहे. साहेब, जाणायशिरचा असेल, पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली. अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केलेली. ठीक आहे ना, मी सांगतो ना, पुरंदर तालुक्याच्या लोकांना सगळ्यांना ठाऊक आहे कुणी काय केलं.
जे सत्तेत आहेत ते त्यांनी अमित केलं असं सांगायची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत, त्यामुळे आम्ही त्याचं काही भाष्य करणार नाही, पण लोकांना माहिती आहे हे कोणी केलं. सर, राज्यसभा निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे, मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली, असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी आहे, कदाचित त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकली असती, ही कदाचित कारवाई टाळण्यासाठीच त्यांना उमेदवारी हे सांगता येणार. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, ज्यांना अजून 4.5 वर्ष किंवा 5 वर्ष शिल्लक होती, त्यांना त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे. साहेब, सातत्यानं नवनवीन जे लोक आहेत ते भाजपमध्ये जात आहेत, जे अनेक वर्ष पद भोगलेले, 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत, कसं बघता याकडे? असं आहे की त्याला अलीकडच्या काळामध्ये काही यंत्रणा ह्या अतिशय महत्वाच्या झाल्या, अँटी करप्शन असेल, ईडी असेल, आणखीन काही संस्था आहेत, या सगळ्या संस्था किती प्रभावी आहेत आणि राज्यकर्त्यांच्यावर किंवा राजकारणात असलेल्या विरोधी लोकांच्यावर त्याचा वापर कसा आपण करू शकतो याची उदाहरणं हल्ली बघायला मिळतात, आणि तशीच उदाहरणं जी आहेत तीच या पक्षांतराच्या संबंधाची भूमिका जे लोक करतात मानतात त्याची कारण व्यवस्था तिथं जुळलेली आहे. साहेब, जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले, 20 तारखेला अधिवेशन ठेवलेलं आहे, सरकार चालढकल करते असं वाटतं? माहिती नाही आता सरकार विधानसभेच्या समोर नक्की काय प्रस्ताव आणतंय तो बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करता येणार नाही, पण आम्हा लोकांची इच्छा अशी की त्यांची प्रकृती नीट राहावी, त्यांनी उपोषणाचा मार्ग शोधून प्रश्न सोडवण्याच्यासाठी विचार देण्याचा मार्ग शक्य आहे का हे जरूर पाहावं, लोकांची सहानुभूती त्यांना आहे, प्रश्न सुटावा असं लोकांनाही वाटतं, आणि त्यासाठी राज्य सरकारने सामंजस्यपणाची भूमिका लवकरात लवकर घ्यावी. चला.